हरिओम, श्रीराम अंबज्ञ। मी वसंतसिंह कर्डे, कळंबोली उपासना केंद्र। बापूंच्या सानिध्यात 2001 पासून येत आहे। बापूंनी आपल्यावरती केलेली कृपा वारंवार आपल्याला त्याचे अनुभव आलेले आहेत। त्यातील एक अनुभव मी 2008 माझा सांगत आहे। 2008 साली माझ्या कमरेच्या त्रासामुळे मला अतिशय वेदना होत होत्या। असह्य वेदना असल्यामुळे मी डॉक्टरांच्याकडे चेकअप केलं, परंतु त्याचे काही उपयोग झाला नाही। हाडवैद्यांच्याकडे पाहिले, तिकडे काही उपयोग झाला नाही। देवदेवच की लासला बाबा, ते तरी काय ऐका पाहू म्हणून तिकडे चौकशी केली, तिथेहून काय आपल्याला उपयोग झाला नाही। तर असह्य वेदना मला सहन होत नव्हत्या, म्हणून मी दादांच्याकडे लासला। म्हणजे दादांशिवांच्या पर्याय नाही, तिकडेच जाऊ। दादांना दाखवल्याच्या नंतर दादांनी एका डॉक्टरकडे पाठवलं। त्या डॉक्टरांनी चेकअप केल्याच्या नंतर मला ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते, व एकूण खर्च 1,50,000 रुपये येणार होता। माझ्याकडे 1,50,000 रुपये नव्हते, मी 1,30,000 ची जोडणी केली होती आणि राहिलेले 20,000 रुपये नंतर देण्यात येतील असे सांगितले। तर त्याच्या अगोदर झाल्याच्या नंतर गुरुवारी बापूंच्या हरिगृहाम इथे उपासनेला स्टेजवरती मला आरती होती, म्हणून मी हरिगृहामला आलो। प्रवचन ऐकलं बापूंचं, बसता येत नव्हतं, परंतु असह्य वेदना सहन करण्याची ताकद बापूंनी दिली। पूर्ण प्रवचन ऐकलं, आरती झाली आणि मी बापूंना एक प्रार्थना केली, बापू माझ्या ह्या असह्य वेदना एवढ्या बऱ्या होऊ द्या। त्या कृपेनं, बापूंच्या कृपेनं मी त्यावेळेस गजरमध्ये अतिशय बेभान होऊन नाचलो आणि बापूंच्या कृपाकटाक्ष नजरेनं आज मी व्यवस्थित चालू शकतो, पळू शकतो। मग ही सर्व कृपा बापूंचीच आहे। बापूंचीच या कृपेनं आज आम्ही व्यवस्थित झालेलो आहे। त्यानंतर दादांच्याकडे गेल्यानंतर दादांना परत दाखवलं, तर एकदम आता व्यवस्थित आहे, काही काळजी करायची आवश्यकता नाही। माझे ऑपरेशनही थांबले, पैसे खर्च होणार होते तेही थांबले आणि व्यवस्थित आज आहे। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।